ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्याकडून हद्दवाढ भागातील प्रभागामध्ये कोरोना प्रतिबंधक लस दिली जात नसल्याची तक्रार माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे दिनांक 30/3/2021 रोजी केली असता माननीय आयुक्त यांच्याकडून 1/4/2021 रोजी हद्दवाढ भागातील प्रभागामध्ये लसीकरण सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु आज दिनांक 8/4/2021 रोजी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहता मी स्थापत्य समिती सभापती तथा नगरसेविका या नात्याने राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री व माननीय आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे महापालिका आयुक्त व आरोग्य विभाग यांच्याकडून हद्दवाढ भागामध्ये होत असलेल्या निष्काळजीपणा तसेच माननीय आयुक्त यांच्या म्हणण्यानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लस ही फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीच देण्याचे शासनाचे आदेश असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. परंतु हद्दवाढ भागामध्ये प्राथमिक केंद्र नसल्याने तेथील शाळा, महाविद्यालय, समाज मंदिर अशा ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण तेथील नागरिकांसाठी सुरू करावे यासंबंधीचे आदेश स्थानिक प्रशासनास देण्यात यावे अशा मागणीचे पत्र आज रोजी ईमेलद्वारे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांना दिले आहे.